चंद्रपूर जिल्हा आजही कोरोना मुक्त आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही. आतापर्यंत आपले 98 अहवाल निगेटिव्ह प्राप्त आहेत आणि 7 अहवाल हे निकालाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. मात्र आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आता परजिल्ह्यातून आणि परराज्यातून चंद्रपूरचे रहिवासी, चंद्रपूरचे नागरिक यायला सुरुवात होत आहे. यामध्ये राज्य शासनाने काल निर्देश जारी केलेले आहेत. नागरिकांनी सर्वप्रथम याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने पॅनिक होण्याची आवश्यकता नाही. जे नागरिक सध्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी त्यांनी शांततेने राहायचे आहे. आपल्याला ज्या जिल्ह्यामधून निघायचं आहे त्या जिल्ह्याच्या प्रशासनाची देखील परवानगी आपल्याला आवश्यक राहील. तसेच आपल्याला वैद्यकीय चाचणी करून आपल्याला कोरोना सदृश्य लक्षणे नाहीत असं एक प्रमाणपत्र देखील आपल्याला आवश्यक आहे. आणि त्यानंतर संबंधित जो जिल्हा प्रशासन आहे ते महाराष्ट्रातले असो किंवा परराज्यातले असो ते आपल्या जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधतील आणि त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणाहून प्रवासाची परवानगी मिळणार आहे. यासाठी आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील अनेक हेल्पलाईन सुरू केलेले आहेत. काल देखील आपण 5 हेल्पलाईन क्रमांकांचे क्रमांक जाहीर केले होते. या हेल्पलाईन क्रमांकांवर प्रचंड प्रमाणावर कॉल येत आहेत, त्यामुळे आपण अजून 5 क्रमांक उद्या वाढवणार आहोत. त्यांची माहिती देखील यथावकाश प्रसार माध्यमांच्या मधून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचण्यात येईलच. परंतु काही क्रमांक बिझी असले तरी नागरिकांनी काळजी करू नये, आहे त्या ठिकाणी शांततेत त्यांनी राहावं. कुठल्याही प्रकारचा अवैध प्रवास करण्याचे धोका त्यांनी पत्करू नये किंवा विना परवानगी प्रवास केल्यानंतर स्वतःचा आणि इतरांचा जीव देखील धोक्यात त्यांनी घालू नये अशी विनंती या निमित्ताने मी सर्व नागरिकांना करतो. ते येत आहेत वीजसर, त्यांना देखील त्यांची आल्याची माहिती प्रशासनाला देणं बंधनकारक आहे आणि होम क्वारंटाईन पाळणं, 14 दिवस होम क्वारंटाईन पाळणं हे देखील त्यांना तेवढंच महत्त्वाचं आणि बंधनकारक आहे याची देखील त्यांनी नोंद घ्यावी. तसेच आपल्या जिल्ह्यामध्ये जे इतर जिल्ह्यांचे राज्यांचे नागरिक अडकलेले आहेत त्यांची माहिती स्थानिक प्रशासनाकडे तहसीलदारांकडे आपण द्यायची आहे. त्यांच्यामार्फत त्यांची यादी तयार करून त्यांना ज्या जिल्ह्यांमध्ये ज्या राज्यांमध्ये जायचं आहे तिथल्या प्रशासनाची परवानगी घेतल्यानंतरच त्यांना जाण्याची अनुमती देण्यात येईल. प्रवासासाठी नागरिकांना स्वतःचं वाहन वापरायचं आहे, यामध्ये त्यांना खाजगी वाहनाची परवानगी राहील किंवा पेमेंट करून त्यांनी खाजगी वाहन याची परवानगी त्यांना त्या ठिकाणी देण्यात येईल. कार्ड धारकांना सूचित करण्यात येते की मे महिन्याचं धान्य वाटप पुढील प्रमाणे होणार आहे. यामध्ये अंत्योदय योजनेत प्रति कार्ड आपल्याला गहू 15 किलो, तांदूळ 20 किलो आणि साखर 1 किलो असं वाटप होणार आहे. यामध्ये गहू हा 2 रुपये प्रति किलो आहे, तांदूळ 3 रुपये प्रति किलो आहे आणि साखर 20 रुपये प्रति किलो आहे. प्राधान्य कुटुंब यांना गहू 3 किलो प्रति व्यक्ती आणि तांदूळ 2 किलो प्रति व्यक्ती याप्रमाणे वाटप होईल. त्यामध्ये गहू 2 रुपये प्रति किलो आणि तांदूळ 3 रुपये प्रति किलो याप्रमाणे आकारण्यात येईल. याशिवाय कोणत्याही पद्धतीने जर का अतिरिक्त चार्जेस आकारले गेले तर संबंधित दुकानदारावर कारवाई देखील करण्यात येईल. नागरिकांना आकारलेल्या रकमेबद्दल पावती देखील मिळेल. या व्यतिरिक्त या दोन्ही योजनेच्या राशन कार्ड धारकांना प्रति मानसी 5 किलो तांदूळ मोफत, म्हणजेच एका कार्डात जर 4 व्यक्ती असतील तर एकूण 20 किलो तांदूळ मोफत मिळेल. तसेच मे महिन्यात या दोन्ही योजनेच्या प्रत्येक रेशन कार्डवर 1 किलो डाळ, त्यामध्ये चना डाळ किंवा तूर डाळ यापैकी जी उपलब्ध असेल ती मोफत मिळणार आहे. म्हणजेच अंत्योदय अन्न योजनेच्या आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या प्रत्येक कार्डधारकास नियमित धान्य हे दर महिन्याप्रमाणे विकत घ्यावे लागेल. ते धान्य घेतल्यानंतर त्यांना 1 किलो डाळ आणि त्या हे आणि तांदूळ प्रति माणसी 5 किलो याप्रमाणे मिळणार आहे. तसेच उर्वरित सर्व केशरी कार्डधारकांना मे महिन्यात प्रति माणसी 3 किलो गहू,
जो 8 रुपये प्रति किलो ने आणि 2 किलो तांदूळ 12 रुपये प्रति किलो ने त्यांचे कार्ड ज्या दुकानात नोंदवलेले आहेत त्या दुकानातून मिळणार आहे। केंद्र शासनाने एक राष्ट्र एक रेशन कार्ड या योजनेअंतर्गत काही राज्यांसोबत आंतरराज्य पोर्टेबिलिटी देखील केलेली आहे, त्यामध्ये तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांचा समावेश असून त्या राज्यांतले जर का काही रहिवासी इकडे अडकलेले असतील तर त्यांना महाराष्ट्रातील कोणत्याही दुकानातून धान्य या पोर्टेबिलिटीचा वापर करून घेण्याची मुभा आहे। ह्या लोकांनी देखील चंद्रपूर जिल्ह्यातील रास्तभाव दुकानातून मे महिन्यामध्ये त्यांना धान्य विकत मिळेल याची सर्व दुकानदारांनी देखील नोंद घ्यावी। कार्डधारकांचा आणि लाभार्थ्यांचा मे महिन्यामध्ये आपल्याला अंगठा लावायचा आहे। ज्यांचे नाव रेशन कार्ड मध्ये आहे, आधार क्रमांक नोंदवलेले आहे, अशाच व्यक्तींनी केवळ दुकानात जाऊन त्या ठिकाणी धान्य ताब्यात घ्यायचे आहे। दुकानदारांनी देखील दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांचे साठी त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग आणि हँड वॉशिंग याची व्यवस्था करणे हे बंधनकारक आणि गरजेचे आहे। त्यामध्ये प्रत्येक व्यक्तीने घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे। धान्य घेत असताना एकमेकांपासून सामाजिक अंतर म्हणजे सोशल डिस्टन्सिंग म्हणजे किमान 3 फूट अंतर ठेवणे हे बंधनकारक आहे। आणि धान्याचे वितरण हे 3 तारखेपासून सुरू होणार जरी असले तरीही नागरिकांनी त्या ठिकाणी गर्दी करू नये। प्रत्येक कार्डधारकाला त्यांचे धान्य हे त्या महिन्यामध्ये 100% मिळणार आहे, त्यामुळे कोणतीही काळजी न करता आपण गर्दी न करता त्या ठिकाणी जावं आणि आपले धान्य आपण त्या ठिकाणी घ्यावं। याशिवाय इतर कोणत्याही प्रकारे धान्य वाटप सुरू नाही, त्यामुळे अनावश्यक तक्रारी किंवा उगच विनाकारण चौकशी करू नये जेणेकरून त्या दुकानांमध्ये गर्दी होईल किंवा अन्य लाभार्थी आणि राशन धान्य दुकान यांच्या कामांमध्ये व्यत्यय येईल अशी देखील सक्त सूचना सर्वांना देण्यात येत आहे। NIC.in या जिल्ह्याच्या वेबसाईटवर सर्व जी संबंधित माहिती आहे ती वेळोवेळी प्रकाशित करत आहोत। तसेच आपण ज्या नागरिकांना स्वतःची माहिती प्रशासनाला द्यायची आहे त्यांना chandrapurhelpdesk@gmail.com हा ईमेल देखील आपण सुरू केलेला आहे। त्यामुळे केवळ आपण हेल्पलाईनवर अवलंबून न राहता या माध्यमातून देखील प्रशासनाकडे आपली माहिती देऊ शकता। तसेच आपण गुगल फॉर्मची लिंक देखील लवकरच प्रसिद्ध करत आहोत, त्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे। गुगल फॉर्मची लिंक देखील आपल्याला ईमेल, ट्विटर आणि चंद्रपूर जिल्ह्याची वेबसाईट आणि प्रसारमाध्यमं यांच्या माध्यमातून देण्यात येईल। त्या गुगल फॉर्मवर जाऊन चंद्रपूर जिल्ह्यात येणारे किंवा चंद्रपूर जिल्ह्यातून बाहेर जाणारे या व्यक्तींनी त्यावर माहिती भरायची आहे, त्यांच्यापर्यंत प्रशासन संपर्क करेल। तोपर्यंत आपण कुठल्याही पद्धतीने काळजी न करता आपण आहे त्या ठिकाणी व्यवस्थित कोरोनाची सगळी काळजी घेऊन आपण त्या ठिकाणी राहायचं आहे। प्रशासन नक्कीच आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये परत येण्यासाठी किंवा ह्या जिल्ह्यातून आपल्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये परत जाण्यासाठी सर्वतोपरी मदत करत आहे, त्यामध्ये आपल्याला शिस्तीने शांततेने हे काम पूर्ण पार पाडायचं आहे।